आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामुळे सर्वसामान्य नागरिकाला न्याय मिळाला असून त्यांचे पंतप्रधान आवास योजनेचे पैसे पुन्हा मिळाले आहेत. हरिग्राम येथे सदाशिव झपाटे यांनी मुलाच्या नावावर 2018 साली जानेवारी महिन्यात वास्तुपूर्ती इमारतीमध्ये एक प्लॉट विकत घेतला. त्यानंतर त्यांना 2018 साली नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 2,67,000 रुपये त्यांना मिळाले. त्यांनी हा प्लॉट विकत घेण्याकरिता इंडिया बुल्स या बँकेमधून लोन घेतले होते. मात्र व्याज दर जास्त असल्याने त्यांनी बँकेत जाऊन आपले लोन दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्यावेळी बँकेमार्फत त्यांना सांगण्यात आले की त्यांचे पंतप्रधान आवास योजनेचे पैसे परत मिळणार नाहीत. आपले हक्काचे पैसे पुन्हा मिळणार नसल्याचे समजताच सदाशिव झपाटे यांनी या संदर्भात बँकेच्या वरिष्ठांकडे तक्रार केली, तसेच पत्रव्यवहार देखील केला. अनेक वेळा बँकेच्या खेटाही मारल्या, मात्र तरीही त्यांना न्याय मिळत नव्हता. या संदर्भात त्यांनी हरिग्राम येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांमार्फत आपली समस्या पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमोर मांडली. आमदारांनी त्वरित याची दखल घेत संबंधितांना फोन करून त्यांना सूचना दिल्या. त्यानंतर अवघ्या 15 दिवसांच्या आत सदाशिव झपाटे यांचे पैसे मिळाले असून त्यांचे लोनही दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर झाले आहे. त्याबद्दल सदाशिव झपाटे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेऊन आभार मानले. यावेळी हरिग्रामचे पोलीस पाटील सदानंद म्हात्रे, माजी उपसरपंच विश्वास म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य श्रीनिवास म्हात्रे उपस्थित होते. या संदर्भात सदाशिव झपाटे यांनी मल्हार टीव्हीला अधिक माहिती देत पंतप्रधान नरेंद्र मोदी व आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले आहेत. मी सदाशिव ज्ञानू झपाटे, माझ्या मुलाचं नाव गणेश सदाशिव झपाटे, मुक्काम पोस्ट हरिग्राम ह्या ठिकाणी आम्ही 2018 साली प्लॉट घेतला. त्या ठिकाणी आम्हाला पंतप्रधान आवासमधून आम्हाला 2,67,000 पास झाले आणि बँकेमध्ये आम्ही त्यानंतर इंडिया बुल्स बँकेमध्ये आम्ही गेलो. पण इंडिया बुल्स बँकेमध्ये आम्हाला इंडिया बुल्स बँकेचं व्याज जास्त असल्यामुळं आम्ही दुसऱ्या बँकेमध्ये लोन ज्यावेळेला ट्रान्सफर करायला गेलो त्यावेळेला बँकेनं आम्हाला सांगितलं की तुम्हाला हे मिळणार नाही. आणि आम्हाला बरेच आम्ही 5-8-10 चक्रा मारल्या, पण आम्ही भरपूर प्रयत्न केले, पण आम्हाला इंडिया बुल्स बँकेनं आम्हाला फॉलोअप करून आम्हाला बाहेर हाकललं. त्यातून दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला प्रधान आवाजमध्ये आम्हाला मिळणं आमच्या हक्काचे पैसे असताना पण आम्हाला त्यांनी काय अजिबात दाद दिली नाही. तर त्याच्यानंतर आम्ही आमच्या BJP चे कार्यकर्ते, आमच्या एरियातले आमचे पोलीस पाटील म्हणा, त्यांचे असिस्टंट म्हणा, आणखी नंतर पुन्हा त्यांच्या थ्रू आम्ही प्रशांत ठाकूर साहेबाकडे गेलो. आणि एक वर्षाचं काम, 6 महिन्याचं काम असं न करता आम्हाला त्यांनी 1500 मध्ये आम्हाला पंतप्रधान आवास योजनेचे 2,67,000 आम्हाला मिळवून दिले. आम्ही पंतप्रधान आवास योजनेचे पैसे मिळाल्याबद्दल आम्ही आमदार ठाकूर साहेबांचे आभारी असून आम्ही त्यानंतर पंतप्रधान आवास योजनेचे नरेंद्र मोदी साहेबांचे आम्ही फार आभारी आहोत.